मॉर्निंग मैडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रिकवरीची लिस्ट तयार नाही अजून. म्हणजे आहे ना काचा. सॉरी. काय मॅडम चपला कुठे गेले? नवरात्र आहे ना, 9 दिवस उपवास असतो. अनवाणी सोनटके, त्या काचा इथे कोणी टाकले? ते सोनटक्के उठ उठ, आत्ताच्या आत्ता झाडू घ्यायचा आणि ह्या काचा भरून टाकायचा. जर कोणाच्या पायात घुसल्या ना तर वाट लागेल. इंद्रजी हो, सरांना काय सांगताय? मी गणपत काकांना बोलवते ना पटकन. एक मिनिट, पण या काचा इथे टाकल्या कोणी? ते इंद्रा, स्मार्ट शर्ट. हा, आणि माझा शाटा. ओके, लिस्ट. हा, लिस्ट. लिस्ट लिस्ट ही घ्या लिस्ट. निघूया मॅडम. सोनटक्के, कर्मा म्हणजे काय माहित आहे? काय कर्मा? म्हणजे दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतःच पडणे. एक दिवशी ना मी हिर कर्मा. मॅडम, मॅडम असं पायात काही न घालता नका चालू. ऊन बघा किती आहे, भाजेल काही लागेल पायाला. मॅडम ऍटलीस्ट हे तरी बांधून घ्या. नाही नाही अहो, मी ठीक आहे. आणि मी हे नाही बांधू शकत पायाला, अनवाणी नवरात्र आहे. ठीक आहे, हवं तर एक काम करा ना, तुम्ही नेहमी माझ्यासाठी रिक्षा थांबवता ना, तशी रिक्षा थांबवून द्या ना. थँक यू. पहिल्या ऍड्रेसला भेटू.
होता तू? हा रिकव्हरीची लिस्ट बघितली? हो ठीक आहे. पहिलाच पत्ता योगेश्वर धाम आहे. हो मग? अरे मग काय, अरे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे, कन्स्ट्रक्शन साईट आहे तिकडे, सगळं बांधकामाचं सामान पडलेलं असणार, दगड खिळे काय काय असेल. अरे बापरे काय होईल यार मॅडम. इंदिरा चल ना यार. कार्तिक बसणारे किती चालवतोय, माझे पाय दुखतात आणि हे बघ ना आता पण माती पण लागायला लागली आहे पायाला. हेवा वाटतो मला त्या मातीचा ज्याच्यावर तू तुझे सुंदर पाय ठेवून चालतीयस. कार्तिक प्लीज, खरंच मला खूप बोर होत आहे रे. ठीक आहे. मग हे घे माझं हृदय आणि आनंदी हो. कार्तिक तुझ्या या अशा एक एक गिफ्ट मी घरी घेऊन गेले ना तर मी पकडली जाईन रे, जाम टेन्शन येतो. ठीक आहे नको घेऊन जाऊस घरी, हेच रिटर्न गिफ्ट म्हणून मला दे. फक्त या माझ्या हृदयावर तुझ्या ओठांची मोहर उमटू दे. तानिका आज माझं हृदय धडधड 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 धडधड. फुटलं रे तुझं हृदय. हा फुगा होता पण माझं खरं हृदय तू कधीच तोडणार नाहीस याची मला खात्री आहे. नाही ना कार्तिक? ते सगळं ठीक आहे, मला जाम भूक लागली रे, चल ना बर्गर खायला घाल ना. चल तुझ्यासाठी काय पण चल. आओ दादा इथे घ्या ना, इथे जायचंय आपल्याला. हो मॅडम रोड खराब आहे, रिक्षा जाणार नाही, रिक्षा खराब येईल. बर मॅडम काय झालं, इथे का उतरला? आत घ्यायची ना रिक्षा. ते म्हणाले नाही येणार. अरे ठीक आहे चला. नाही नाही तुम्ही बाईक वर मागे बसा, मी सोडतो तुम्हाला. आओ नाही कशाला, मी जाईन ना चालत. मॅडम तुम्ही रस्ता बघितलात का, चिखल आहे केवढा, दगड आहेत, पाय खराब होतील तुमचे. आणि मला सवय आहे, दरवर्षी करते मी अनवाणी नवरात्र. चला चला तुम्ही या बाईकने, चला या तुम्ही. हो इंद्राजी तुम्ही कशाला आलात? अहो एक फोन केला असतात ना, पैसे पाठवून दिले असते की. नाही पाठवले ना म्हणून यावं लागेल. सॉरी हा इंद्राजी. असो ते पैसे तुम्ही मॅडमकडे द्या. मॅडम वसुली तुम्ही करा, मी आहे. चालेल या मॅडम. आज मॅडमची अहिंसा वसुली होणार तर. मॅडमची अशी अवस्था बघवत नाही यार, त्यांच्या पायाला काही झालं ना की आपल्या दगडासारख्या हृदयाला दर्द होतो. आपल्या म्हणजे माझ्या.
इंद्राजी झाली अहिंसा वसुली, चला मग निघूया. काय हे इंद्राजी, तुम्ही केलत ना हे? मॅडम, तुम्ही जर अनवाणी चालण्याचं व्रत ठेवू शकता तर आम्ही पण तुमच्या पायाला काही टोचू न देण्याचं व्रत ठेवूच शकतो ना. आणि बघा, आमच्या व्रतात तर असं रस्त्याला पण कार्पेट घालतात. चला. इंद्रजी अहो, काय काय झालं? लागलं का, दुखतय का? अहो म्हणजे काय, अहो माणूस आहे मी पण. त्याचं काय ना इंद्राजी, चालताना पायात चपला असो किंवा नसो, लक्ष काय रस्त्यावर हवं. आलीस, बरं झालं वेळेत आलीस. त्या कानविंद्यांकडे हळदी कुंकाला जायचंय, लक्षात आहे ना? वय, तू आज परत कॅश आणलीस? अगं मी कामावरून डिरेक्ट आले, नाही तर उशीर झाला असता घरी यायला. तुझ्या पायाला काही लागलं नाही ना? अनवाणी नवरात्र करतेस. मी पहिल्यांदा करते का? काळजी वाटते ग. बरं ऐक, ते दिदीला लवकर तयार कर, हा उशीर नको व्हायला. हो, मी हातपाय धुते आणि लगेच रेडी करते. ए आई ग, साडी. अगं हो, दीपू आलीये, ती नेसवेल तुला. हे अगं दीदी, तू का अशी मधून आली? चल ना, तयार व्हायचं ना तू. हे दीपू, आलीस? तू पण आलीस? नाही, तू बाहेर गेली होतीस ना कुठेतरी. हो, एक ऐक ना, आपण दीदीला आज मस्त तयार करूया. जीजूला तिला पाहून ना परत पाठवावंसं वाटलंच नाही पाहिजे. चल चल, ए चल ना, चल चल. ऐक ना बाबा, एक काम कर, हळद आण बाजूच्या दुकानातून. लगेच आणतो. इंद्रा, हा बँक वाली चप्पल न घालता फिरली. हा पण तिला काही लागलं नाही, आणि तू एवढे मोठे शूज घालून पण तुला खेळा लागला. थोडक्यात काय, खिळे खिळे पेली का हे टोचने वाले का नाम, इति सत्तू शायर गुमनाम. क्या बात है, नशिबाचा भाग आहे मित्रा, नशिबाचा भाग आहे. म्हणजे बघ ना, तिला आणि मला काहीच लागलं नाही का, कारण आमच्या आयुष्याची वाट एकच आहे. सत्य कटू असत मित्रा, म्हणून ते असं टोचत. मला कळतंय तुला त्रास होतोय. सत्तू, तुझं सत्य इतकंही कटू नव्हतं, त्याला अजून कटू करूया. बबन, हा दोन डबल कडक ब्लॅक कॉफी विदाउट शुगर, लगेच ती पी.
मग बघ, तू केक म्हणशील ना तर कार्ल असं ऐकू येईल तुला. सॉरी इंद्रा, सॉरी. पी पी पी. सॉरी ना. दीपू, किती मस्त दिसतोय ना ग. हा हार जर खरा करायला गेला ना तर कमीत कमी 3 लाख रुपये तर नक्कीच लागतील. बघू. खरंच छान दिसत. पण ताई कशाला घालायचे खोटे दागिने? आपली दीदी स्वतः 52 कशी सोने. थँक यू. आई कशी दिसतीये दीदी? अग आई काय झालं? दिवस आलेत का? इतकी सोन्यासारखी पोर आहे माझी. सणासुदीला सोन्याचा एक दागिना आम्ही अंगावर घालू शकत नाहीये. असे खोटे दागिने घालावे लागतात आमची लाज राखण्यासाठी. अग आई, माझ्या लग्नासाठीच आपण दागिने गहाण ठेवलेत की नाही? बाबा पैसे घेऊन आले की आपण दागिने परत मिळवू. हो ना दीपू? म्हणजे काय? आणि आई, दीदीच्या लग्नात आहे ना, आपण घालूयात तिला खरे दागिने. काही दिवसांचा तो प्रश्न आहे. आणि तसे आपली दीदी इतकी सुंदर आहे ना की बघ ना, हे खोटे दागिने ना तिच्या अंगावर खरे वाटतात. हे आई, आणि तूच मला सांगितलं ना हे खोटे दागिने आणायला. मग का अशी रडतीयेस? बर, नसेल पटत तर नको घालूयात दागिने. दीदी तशी फार सुंदर दिसतीये. गप का? तुला काही कळत नाही. हळदी कुंकू म्हटलं की 4 बायका येणार आणि त्यांचं लक्ष असतं कोणी काय घातलं यावर. आणि स्नेहलता ताई तर बारीक लक्ष ठेवून असतील. शिवाय सासरी पाठवताना गळा आणि हात रिकामा कसा पाठवणार ग? आमची लाज राखण्यासाठी खोटे का असे ना, पण 4 दागिने असायला हवेत ना अंगावर. ठरलंय ना? झालं तर. आई, दीदी, तुमच्या रडण्याचा कार्यक्रम आता पुरे करा. माझ्यासारखं मस्त हसा. लाईफ एन्जॉय करायला शिका यार. बर ग बाई. नजर नको लागायला. अगं दीपू, चहा घे, तुझा गार होईल ना. हो घेते मी. हा. आणि लक्षात ठेवा, घरात घट बसलेले आहेत, घर बंद करता येणार नाही म्हणून मी घरीच थांबणार आहे. पण तिथे स्नेहलताबाईंशी उगीच शब्दाला शब्द वाढवायचा नाही, वाद घालायचा नाही, डोकं शांत ठेवायचं. हो आई. तुला नाही ग, या दोघींना म्हणते मी. हा सोनटक्के. इंद्राजी, साहेबांचा फोन आला होता हेड ऑफिस वरन. काय म्हणाले सांगू ते? त्या नयन कांदिवनेला इंद्राजी उरलेले पैसे भरायला इतका वेळ का देत आहेत? त्यांचा जावई आहे का तो? हसायला दात पाहिजेत ना उद्या सोनटक्के. ए, कॉफी कॅन्सल. हा, मी पण त्यांना तेच म्हटलं की इंद्रजींनी मला दाडलं तर त्या नयन कानविंदेचे दात आजच घशात घालून पैसे घेऊन येतील. आणाल ना तेवढे पैसे? त्या कानविंदेचे खरंच दात घशात घालतो आता. आणतो पैसे. आणा पैसे नक्की. अहो, पण सणासुदीला ते दात वगैरे घशात घालायचं नको. आई, नवरात्रात बँकेमध्ये मारझोडीच्या कंप्लेंट नको यायला ना. फक्त 2-4 थापडं मारा गरज लागली तर. हा, आणि इंद्रजी, ते देशपांडेबाई ना याच्यात घेऊ नका बरं का. कसे त्यांच्या मार्गाने वसुली करायला गेलो ना तर दिवाळी उजाडेल वसुलीला. मॅटर जरा अर्जंट आहे ना, एवढी कराल ना वसुली. चल ठेवू. हो,